नमस्कार, ॲग्रोवन डिजिटलमध्ये आपलं स्वागत. कोकणचा राजा हापूसचा यंदाचा हंगाम संपलाय. यंदाच्या हंगामात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आणि तौतके चक्रीवादळाचा हापूसला मोठा फटका बसलाय. लहरी हवामानामुळं यावर्षी आंब्याचं उत्पादन निंब्यावर आलंय, त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. झाडावरील हापूस आंबा चक्रीवादळामुळं गळून पडल्यानं खराब झालाय, त्यामुळे आता बाजारपेठेतही कोकणच्या राजाची आवकही थांबली आहे. कोकणातील हापूस आंब्याला जगभरातून मोठी मागणी असते. हापूससाठी आंबा शौकीन ग्राहक मोठी किंमतही मोजायला तयार असतात. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला हापूसच्या एका पेटीला 10,000 दरही मिळाला. हापूस आंब्याला परदेशातूनही मोठी मागणी असते, त्यामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपापल्या भागात कोकणातील हापूस कलमांची लागवड करून हापूसच्या बागा फुलवल्यात. मात्र कोकणातील लाल मातीत आणि जांभ्या खडकातल्या हापूस आंब्याची चव इतर कोणत्याच आंब्याला येत नाही, त्यामुळे बाजारात देशभरातून कितीही आंबे आले तरी हापूसचे बाजारातील वर्चस्व कमी झालेलं नाही. यंदा मात्र लहरी हवामान आणि कोरोनाची दुसरी लाट असा दुहेरी फटका कोकणच्या हापूसला बसलाय. यावर्षी निसर्गापुढं सर्वच हतबल झाले असून दोन वेळा आलेल्या वादळानं झाडावर तग धरून राहिलेल्या आंब्याचं मोठं नुकसान झालंय. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठी झाडं देखील उन्मळून पडलीत, तर काही ठिकाणी तयार असलेले आंबे मातीत पडल्यानं खराब झालेत. यावर्षी कोकणातील हापूसचे उत्पादन 40-60% इतकंच झालंय. या आठवड्यापर्यंत काही प्रमाणात हापूस आंबा बाजारात येण्याची आशा होती, मात्र वादळामुळे त्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून बाजारातील कोकणच्या हापूसची आता आवक थांबली आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल. कपाशीला ठिबक बसवायचंय, तेही जगातलं नंबर 1 नेटाफिमचंच. हे पहा, नेटाफिम ठिबकमुळे होणारे फायदे. कपाशीची पूर्व हंगामी लागण शक्य, कमी पाण्यात एक समान आणि उत्तम उगवण, फूल आणि पातींची भरपूर संख्या, वजनदार बोंडे, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी, दर्जेदार आणि अधिक लांबीचा कापूस धागा. तेव्हा आजच बसवा नंबर 1 ठिबक, नेटाफिम ठिबक. अधिक माहितीसाठी संपर्क नेटाफिम मिस कॉल नंबर 89-55-66-44-03, नेटाफिम टोल फ्री नंबर 1800-103-2000.